महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महेश कोठे यांनी विचारलेल्या प्रश्नाला भाजपा अनुत्तरित झाली आणि अखेर 5 कोटीच्या विषयाला दुरुस्तीसह एकमतानं मंजुरी देण्यात आली, यामुळे भाजपाची गोची झाली. सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी एका तासात तब्बल 64 विविध विषयांना मॅरेथॉन मंजुरी देण्यात आली. यामध्ये आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शहरात विविध ठिकाणी समाजमंदिरं आणि तसंच 14 कामं करण्यासाठी सुमारे 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणलाय. यामध्ये महानगरपालिकेचा हिस्सा 25% देण्यासाठी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत विषय मंजुरीसाठी आला होता. हा विषय बाजूला ठेवायचा डाव भाजपचा होता. या विषयाबाबत आयुक्तांना अधिकार देण्यात येत असल्याचं प्रभारी सभागृह नेते नागेश भोगडे यांनी सांगितलं. विशेष म्हणजे महापौर श्रीकांचना यन्नम यांनी या विषयाला बहुमतानं मंजुरी दिली होती. मात्र माजी विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी आपण आयुक्तांना काय अधिकार दिले आहेत हे सभागृहात सांगावं अथवा आपला समाज मंदिरांना विरोध आहे का हे देखील सांगावं असा मुद्दा मांडला. तसंच विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनीही सभागृह नेत्यांना चांगलंच धारेवर धरलं. केवळ राजकारण समजदार हे विषय आणवत असतील तर हे बरोबर नाही. आम्हाला सर्व माहिती असे मिळते की अजून जागेची निश्चिती झालेली नाही आहे. नाही ना, आहे प्रकरणासोबत सगळी जागाची डिटेल माहिती आहे. त्याशिवाय मी म्हणतो ते बरोबर काय कारण येत आहे. त्याशिवाय त्याच्यात असं म्हणलेलं आहे की एखाद्या जागेत जर काही अडथळा आला तर त्याला मदत करण्याची सुद्धा मान्यता याच्यात सांगितलेली आहे. मग फेर सादर करण्याचा विषय येतच नाही. दरम्यान या विषयावर सभागृह नेते अनुत्तरित झाले. त्यांना उत्तर देता आलं नाही, त्यामुळे भाजपची चांगलीच गोची झाली. परिणामी महापौर श्रीकांचना यन्नम यांना निर्णय बदलावा लागला. बहुमतानं मंजुरी दिलेल्या विषयाला पुन्हा सूचना उपसूचना दुरुस्तीसह एकमतानं मंजुरी देण्यात आली आणि अखेर या विषयावर पडदा पडला.